एखादे उत्तम महाविद्यालय कसे असावे तर ते सीकेडी महाविद्यालयासारखे असावे असे गौरव उद्गार भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांनी काढले. जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर या महाविद्यालयाचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी झाला त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांना मी अभिवादन करतो असे मनोगत भिकू इदाते यांनी यावेळी केले. रामशेठजी आणि प्रशांतजी यांचा जवळून संबंध आल्यानंतर या मंडळींनी जीवाच्या आकांताने समाजामध्ये एक नवी प्रेरणा जागावी, हे शिक्षणाचं संक्रमण व्हावं, एक नवी शैक्षणिक क्रांती व्हावी म्हणून सर्व प्रकारचे कष्ट घेऊन, सर्व प्रकारचे प्रयत्न करून, सर्व प्रकारच्या सुविधा उत्पन्न करून देण्यासाठी त्याने जे अथक प्रयत्न केलेले आहेत त्याला मी अभिवादन करतो. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, अध्यक्ष अरुण शेठ भगत, प्राचार्य डॉ एस टी गडदे, संस्थेचे सदस्य अनिल भगत, हरिश्चंद्र पाटील, माजी नगरसेवक गणेश पाटील, गणपत म्हात्रे, एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, पी जे पाटील आदींसह इतर मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपले शिक्षण पूर्ण करून येणाऱ्या पुढील पिढीला त्या शिक्षणाचा फायदा होईल असे वर्तन विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाळगावे अशी इदाते दादांची इच्छा आहे. ती इच्छा या महाविद्यालयातील विद्यार्थी नक्की पूर्ण करतील असा विश्वास यावेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलाय. कर्मवीर भोरापडलांची रेल शिक्षण संस्था ही आपली मातृसंस्था, त्या संस्थेतूनच आपण ही जनार्दन शिक्षण प्रसार संस्था स्थापन केली. दादांनी जो सांगितला तोच आपला विचार, उत्तम उत्कृष्ट प्रकारची संस्था असावी, इथले विद्यार्थी तशा प्रकारचे असावेत, आपल्यावर येईल त्या प्रसंगाला तोंड देऊन पुढं जाणार आहे आणि भावी पिढीला पुन्हा आणखीन आपण उपयोगी पडणार आहे, अशा प्रकारच्या त्यांच्या जीवनातल्या ज्या अपेक्षा आहेत आणि त्या आपल्याकडे त्यांनी व्यक्त केल्या. मला खात्री आहे दादा की आमचे विद्यार्थी जे आहेत ते गुणवंत आहेतच आणि त्यांच्या दृष्टीने आपण पाहतो की बक्षीस आता बघणार आहोत कशी मिळाली त्यांना, पण त्याच्याबरोबर भावी काळाची जाणीव असलेली आहेत. मला वाटते दादांचं जी इच्छा आकांक्षा आहे ती आपण पूर्ण कराल अशी तुमच्या वतीने मी दादांना खात्री देतो आहे की आमची विद्यार्थी भावी काळाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या जिज्ञासा या पुस्तिकेचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.